प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने आज पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि शहर में भारी बारिश और अंबाझरी तालाब ओवरफ्लो होने से बाढ़ की स्थिति निर्माण हो गई थी, जिससे नागरिकों को और व्यापारियों को काफी नुकसान हुआ है। यह सरकार की विफलता है, आपदा प्रबंधन नहीं बचा है, विकास का दिखावा कर रहे हैं। विकास के नाम पर किए गए विनाश का पर्दाफाश हो गया। जो लोग नगर निगम और अन्य स्थानों पर कई वर्षों से सत्ता में हैं, वे विफल हो गए हैं। ऐसी कड़ी टिप्पणी नाना पटोले इनके द्वारा दी गई है। नागपूर मध्ये जी काही ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात रहिवाशांचं आणि छोट्या व्यापाऱ्यांचं आणि मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचं सगळं फेल्युअरच हे सरकारचं आहे। डिझास्टर मॅनेजमेंट हे राज्यामध्ये आता राहिलेलंच नाही। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री केंद्रातले मंत्री या शहरात राहतात, सगळं सरकार नागपूर मधून केंद्रातलं आणि राज्यातलं चालते, अशा पद्धतीचा आव आणून जे काही भाजपचे सनामधन्य नेते या नागपूर शहरात वावरतात आणि स्वतःला विकास पुरुष समजतात, या सगळ्यांचं पितळ उघडं पडलं। आणि तुम्हाला मी सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण लोकांना पहिले अलर्ट करू शकलो असतो किंवा असं असं आज ढोकफुटी होणार आहे, तुम्ही आपल्या दुकानातलं सामान या ज्या भागामध्ये या पद्धतीची अडचण होणार होती त्या भागामध्ये लोकांना, रहिवासी लोकांना तुम्ही सांगू शकला असता। आणि म्हणून हे सरकारचं 100% हे फेल्युअर आहे आणि या फेल्युअरचं पश्चाताप करण्यापेक्षा लोकांना झालेल्या नुकसानची भरपाई पूर्ण मिळाली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाने कालच मांडलेली आहे। आपण पाहिलं की शहरामध्ये जे काही विकासाच्या नावाने ज्या विकासाचा बाऊ करून नागपूरतून नागपूरचा खरा विकास झाला याचा आम्ही 2019 मध्ये सुद्धा भूमिका आम्ही नागपूरच्या जनतेसमोर मांडली होती। हा विकास नाही, भकास आहे। आता या एका पावसाने हा जो विनाश या नागपूरकरांचा करण्याचं पाप नागपूरच्या सत्तेमध्ये बसलेले जे महानगरपालिकेमध्ये असतील, गेल्या 16 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे। भगवान श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास झाला, पण या 16 वर्षात नागपूरकरांना वनवासात पाठवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। जवळपास 17 वर्ष हे या ठिकाणी सत्तेत आहे। गेल्या 10 वर्षापासून राज्यामध्ये सत्तेत, केंद्रात सत्तेत असलेले हे लोक या नागपूरकरांना ज्यांनी या पद्धतीने वनवासात पाठवण्याचं पाप केलेलं आहे, यांना नागपूरकर कधी माफ करणार नाही। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग छोटे व्यापारी असतील त्यांनी कर्ज घेऊन, कारण की आता सणासुदीचा वेळ सुरू झालेला आहे, अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन दुकानात माल भरलेला होता, त्यांचा सगळा माल खराब झालेला आहे। मग सोने चांदीची दुकानं असतील, कपड्याची असतील, किराण्याची असतील, स्टेशनरीची असतील, या सगळ्या दुकानांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रस्त्याची उंची वाढवण्यासाठी, आपल्या बगलबच्च्यांचे पोट भरण्यासाठी ज्याप्रमाणे नागपूरला पूर्ण सिमेंटीकरण करण्याचं पाप या लोकांनी केलं, रस्ते उंच केले, या रस्ते सिमेंटीकरण झाल्यामुळे नागपूरचं टेम्परेचर महाराष्ट्रातल्या बाकी शहरापेक्षा आपोआप वाढलेलं आहे। त्याच्यामुळे रोगराई वाढली, लोकांचं इलेक्ट्रिकचं खर्च वाढला। एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बदलल्यानंतर या भाजप प्रणित येड्याच्या सरकारनं पुन्हा विद्युत दर वाढवले, लोकांची एक प्रकारची लूट करण्याचं काम, जेवढं काही विकासाचं मॉडेल हे दाखवतात हे सगळं कर्जरूपी आहे। आणि ह्या कर्जरूपाच्या माध्यमातून मग मेट्रो असेल, सिमेंटचे रस्ते असतील, अनेक काही विकासाच्या या गोष्टी सांगतात। जसं 1,700 कोटी रुपये तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी यांचा, त्यामध्ये नाग नदीमधून विमान त्या ठिकाणी उतरणार होत, मोठे व्यापारी जहाज येणार होतं, ते स्वप्न पूर्ण परवाच्या अतिवृष्टीमुळे या शहरामध्येच जहाज फिरायला लागलं, अशा पद्धतीचं चित्र या नागपूरचं झालेलं आहे। आणि म्हणून भाजपने नागपूरकरांची तर माफी मागितलीच पाहिजे, आपण याच्यामध्ये भाजपचे राज्याचे अध्यक्ष जे आहेत 52 ते तर अजून त्यांची विद्वत्ता पुढे आलेली आहे की त्या चौथा स्तंभाला ते म्हणतात की चहा आणि ढाब्यावर या पत्रकारांना घेऊन जा, निवडणुका जिंकायच्या असतील तर,
या पद्धतीचं स्टेटमेंट ते देतात, म्हणजे चौथा स्तंभाची वाट लावायची, म्हणजे तुम्हाला आता ढाब्यावर म्हणजे एवढं चीफ केलं, काँग्रेसने तुम्हाला चीफ केलं होतं, तुम्हाला मोठं करण्याचं काम चौथा स्तंभाला केलेलं होतं, पण भाजपने तुम्हाला एवढं हलकं करून टाकलं की तुमचं चहा आणि ढाब्यावरची पार्टी याच्यामध्येच तुम्हाला अवमूल्यन करून ठेवलेलं आहे। अशी परिस्थिती जेव्हा या ठिकाणी या खालच्या दर्जाचं राजकारण बीजेपी करत असेल तर निश्चितपणे नागपूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसची मागणी आहे की जे काही नुकसान झालं त्याचे तातडीने पंचनामे करून मग व्यापारी असतील किंवा रहिवासी लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते बरोबरीचं नुकसान दिलं पाहिजे। हे 50,000 रुपये तुटपुंजी मदत याचा आम्ही विरोध करू, त्यांना सगळी मदत केली पाहिजे, नाही तर काँग्रेस याच्यासाठी आंदोलन करेल आणि त्याचे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या भाजपला भोगावं लागेल।